दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात उत्तर भारतात छठ पर्व मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. खांदा कॉलनीतील तलावाजवळ मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि खांदेश्वर छठपूजा सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना छठपूजा साजरी करण्याकरता संपूर्ण नियोजन केलं आहे. या ठिकाणी माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी करत आढावा घेत याबाबत माहिती दिली. यावेळी खांदेश्वर छठपूजा सामाजिक संस्थेचे संस्थापक अवधेश शुक्ला, उपाध्यक्ष अबोध राऊत, अजय झा, श्रावण झा, प्रसाद शर्मा, किशोर कापड उपस्थित होते. 1998 से जो है ये निरंतर चल रहा है और आज भी चल रहा है और ऐसा कोई दिन नहीं, 2006 से कोई ऐसा दिन नहीं है, या तो राम सेठ जी या फिर प्रशांत ठाकुर जी विधायक जो हैं, ये दोनों लोग आते रहे हैं और हमेशा उत्साहित करते रहते हैं. मेरी टीम है, मेरे नगर सेवक अज्ञात दादा गायकवाड़ जी हैं जो हर समय जो हम लोग को सपोर्ट करते रहते हैं. आज खुद 4 दिन 6 दिन साफ सफाई करवा रहे हैं खुद, तो ऐसी जिम्मेदारी इन्होंने लिया हुआ है. तो हम लोग को तो ऐसा लगता नहीं, ये तो महाराष्ट्र भूमि हम लोग की जो है, कहते हैं महाराष्ट्र जो हजारों हाथियों का बल लिए हो, हजारों दिलों का दिल लेके बैठा हो, ऐसे महाराष्ट्र में सौभाग्यशाली हैं हम लोग की ये छठ पूजा कर रहे हैं. और इतना सुंदर तपस्या होता है यहाँ पर जिसके लिए जो है कोई वर्णन नहीं किया जा सकता है. अब कल शाम को जो है सूर्यास्त जब होगा तो अर्घ देंगी माताएं, और परसों जो है सूर्योदय होगा तो उस समय होगा. तो ये जो है निरंतर चल रहा है हम लोग का कारोबार, और हमें जो है हर समय जो है ठाकुर परिवार से हर समय सपोर्ट मिलता है. यहाँ पर हमारे दादा हैं एकनाथ गायकवाड़ जी, मेरे सहयोगी किशोर कापड़ जी, अजय झा जी, ये श्रवण झा जी, इन लोग जो हमारे कमेटी में और भी सब हैं बहुत साथ देते हैं, प्रसाद शर्मा जी हैं, तो इससे जो है मनोरंजन बहुत अच्छा होता है, बहुत अच्छा प्रोग्राम होता है हमारा. खांदा कॉलनीमध्ये खांदेश्वर तलाव इथे सालाबादप्रमाणे होणारी छठपूजा ही आमदार प्रशांतदा ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या सहकार्याने इथेशी दरवर्षी चांगल्या उत्साहाने इथेशी साजरी होते. सर्व आमचे उत्तर परदेशी बांधव, उत्तर भारतीय बांधव, तसेच बिहारचे सर्व बांधव हे सर्व छठ पूजेसाठी इथेशी येतात आणि सर्व चांगल्या पद्धतीने कमीत कमी इथं 2-3 हजार लोक इथेशी येऊन छठमा या पूजेची पूजा करतात. आणि या पूजेसाठी आम्ही सर्व या खांदा कॉलनीतील छठ पूजेची मी रामचे अवधेश शुक्लाजी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खांदा कॉलनीतील भारतीय जनता पार्टीचे मी नगरसेवक आमचे सर्व नगरसेवक सीता पाटील, सर्व कार्यकर्ते इथेशी सर्व उपस्थित असतात. सर्व छठ पूजेसाठी जे लागणारं सर्व नियंत्रण म्हणजे इथं स्वच्छता असू द्या, इथं ती तलावाला रेलिंग असू द्या, हे सर्व तिथेशी याच्यासाठी आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून आम्ही सर्व इथेशी नियोजन करत असतो आणि चांगल्या पद्धतीने इथेशी छठपूजाचा आयोजन केला जातो चांगल्या पद्धतीने. हे उद्या संध्याकाळी 5 वाजेपासून चालू होते तर ते बरोबर 8 वाजेपर्यंत असते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 चालू होतं तर सकाळी 9 वाजेपर्यंत ते पूजेचा कार्यक्रम इथे चालू असतो. आणि सर्व खांदा कॉलनीतील आमचे सर्व उत्तर भारतीय बांधव सर्व इथेशी महिला सर्व इथे येतात, 3-4 हजाराच्या संख्येत इथेशी लोकं असतात. 2 घाट आहेत, त्या दोन्ही घाटांच्यावरती आम्ही व्यवस्था केलेली आहे. रेलिंग बांबूची रेलिंग बनवलेली आहे, त्यांना सर्वांना महिलांना तिथेशी पूजा करता यावी याच्यासाठी आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे.